काटामारी करणाऱ्या व्यापाऱ्यावर वाठार येथे डीवायएसपीनी केली कारवाई. दिवाळीचा हंगाम सुरू असल्याने लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी आता कवडी मोलाने सोयाबीनची विक्री करू लागलाय. याचाच फायदा घेत वाठार येथील सोयाबीन केंद्रावर ज्या ठिकाणी सोयाबीन खरेदी केलं जात आहे त्या प्रमाणात मोठे काटेमारी केली जात आहे. याची गोपनीय माहिती कराड शहर पोलिसांनी मिळताच स्वतः डीवायएसपी यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि संबंधित जो व्यापारी आहे त्याला चौकशीसाठी सध्या ताब्यात घेतलेला आहे. एकंदरीत या कारवाईमुळे सोयाबीन जे विकत घेतात व्यापारी त्यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे. असलं मुल्ला कराड भारतासाठी. एकंदरीत डीवायएसपीने केलेल्या या कारवाईचं कौतुक देखील केलं जात आहे. एकंदरीत या कारवाईमुळे जे सोयाबीन व्यापारी घेत आहेत त्यांचा आता साफ बसणार आहे. पाच किलोचा फरक पडतो एका क्विंटलला. आणि कधीपासून चालू आहे कुठलं हे रिमोट? तर बरेच दिवस झाले घेतला. कुणाकडे घेतला? नाही नाही, पहिला पारडी काटा होता. हां, हे रिमोट कुणाकडे घेतला? काय कोण काय काटापासून? ठीक आहे सर, जय सर. सर अरे मुठ्ठ देतो रिमोट घ्या आता तुम्ही कर, रेग्युलर कर. आहे तसं कर, परत दाबा.